बराबर हे ग्रुप आहे, बराबर आहे, कशाचं ग्रुप आहे, हे प्लांटचं ग्रुप आहे, कोणतं ग्रुप आहे, प्लांटचं ग्रुप आहे। ह्याच्या अगोदर आपण या ठिकाणी आल्गीचे या ठिकाणी बघितलेले आहे, आपण शेवाळांचे ग्रुप, हिरवं शेवाळा, शेवाळ, ब्राउन शेवाळ, लाल शेवाळ, बराबर आहे। शेवाळ किसको बोलते मालूम, किसको बोलते, हाँ शेवाळ, वो समझ लो, लेकिन आपको हरा ही मालूम होगा, बराबर है क्या, लाल शेवाल देखेंगे भी, हाँ नहीं देखे, तो इसलिए पीरियड डूबने से वो अपना चला गया, नहीं तो आप जाके देखना तो समंदर में जाके देखना पड़ता है, क्योंकि वो शेवाल कहाँ पर है, समंदर में है, यहाँ नहीं है। लाल शेवाल मिलता क्या देखने, नहीं मिलत, अल्लाह लक्षात, चल आता बघा या ठिकाणी, इथे या ठिकाणी काय म्हणतो ते तुम्ही या ठिकाणी बघा, आता बघा या ठिकाणी याच्यामध्ये सांगितलं ब्रायोफाटा हे ग्रुप आहे, बराबर आहे, याच्यामध्ये असं सांगितलेलं गेलेलं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ब्रायॉन म्हणजे मॉस आणि फायटॉन म्हणजे प्लांट। मॉस हे एक छोटंसं प्लांटचं नाव आहे, लक्षात आलं, मॉस म्हणजे तुम्हाला माहीत आहे भिंतीवर शेवाळ आलेलं आपण बघितलं असेल, बरोबर आहे, भिंतीवर असं पाणी कुठंतरी लागलेलं असते, तिथं कुठंतरी ते शेवाळ येते आणि तिथं हे मॉससुद्धा येतात, छोटे 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 त्या ठिकाणी ते भाग आहेत। आता मॉस कशाला म्हणतात, इथे त्याची आकृती आहे माझ्याकडे, पुढच्या पेजवर आहे तुमच्या, पुढच्या हे बघा, हे मॉस आहे का तिथं, ते बघ तिथे तिथं तिथे, हां राईट आहे का असं चित्र बघा, देखो देखो हे सब देखो, बरोबर आहे। आणि मला मोबाईलवर या ठिकाणी आणखीन खूप क्लिअर दिसतं या ठिकाणी, तुमच्या पुस्तकामध्ये तेवढं आणखीन दिसणार नाही, ते एवढं या ठिकाणी याच्यामध्ये दिसतं आहे। तर आता या ठिकाणी काय सांगतो बघा, बघा त्याचे वैशिष्ट्य सांगतो या ठिकाणी, ब्रायोफाइट आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट। ब्रायोफाइटा म्हणजे काय, ब्रायोफाइटा हे जास्त करून कुठे येणार आहे, हे टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर, कुठे येते त्या ठिकाणी, समंदर में नहीं, पानी में नहीं, जमीन के ऊपर बढ़ने वाला एक किस्म का पौधा है, समझ लेना, बराबर है। चला त्याच्यामध्ये दे आर फाउंड इन मॉइस्ट एंड सैडी प्लेस, दे आर फाउंड इन मॉइस्ट म्हणजे काय, मॉइस्ट म्हणजे ओलसर, आणि सैडी म्हणजे सावलीचं ठिकाण, सावली समझ में आता ना, छौं की जगह, ओलसर किसको बोलेंगे, उल्सर उर्दू के बच्चों, उल्सर किसको बोलेंगे, तो ये नहीं आया तो पूछते चलो, मुझे कसरत है, मैं दोनों भी लैंग्वेज में अंग्रेज़ी का ट्रांसलेशन या तो मराठी में करूँगा या तो उर्दू में करूँगा, दोनों नहीं करूँगा। अगर मैं मराठी में करूँगा तो मराठी के जो लफ्ज़ उर्दू के बच्चे को नहीं समझ में आ रहे वो मुझे पूछ सकते हैं, बायोलॉजी के बारे में मैं सब बताऊँगा आपको। अब दूसरे टीचरों को नहीं आएंगे बेचारों को, वो अंग्रेज़ी का ट्रांसलेशन मराठी में करेंगे, बराबर है, उर्दू में उनको नहीं, लेकिन अपना उर्दू और मराठी और अंग्रेजी ये तीनों भी लैंग्वेज के ऊपर महारत हासिल है, समझ में आ गई बात, कोई टेंशन नहीं, तुम कुछ भी पूछ सकते हैं, बस पूछने वाले बच्चे रहना, बराबर है, खाली समझ में आ गया, हाँ हाँ आ गया, ऐसा नहीं रहता, समझ में आने के बाद ही सवाल पैदा होता है। कैसा सवाल पैदा होता है कि समझ में आ गया, सर आपने ऐसा ऐसा बता दिए थे लेकिन ये अभी अभी ऐसा बोले, ये कैसा, समझ में आने के बाद ही सवाल पैदा होते हैं, नहीं समझ में आने के बाद कितना पूछना, पूरा से नहीं समझ में आया, बराबर है, ऐसा लगता है, बराबर है। तो इसलिए बच्चे ऐसा नहीं बोलना, बल्कि यहाँ लाइन टू लाइन बताता हूँ, मैं लाइन टू लाइन सिखा रहा हूँ, एक एक अल्फाज जो भी है तो मैं उसका मीनिंग बोलता हूँ, उसका मतलब बोलता हूँ, तो ऐसा इसलिए किताबें लाने के लिए बताता हूँ, वहाँ का वहाँ लिख लिए तो घर में जाकर खाली पढ़ भी लिए तो समझ में आ जाते हैं, लिखा हुआ सौ बके एक लिखे, बराबर है, एकदा बोललेलं निघून जाते पण लिहिलेलं त्याच्यामध्ये रेकॉर्ड राहते ते। चला बघा, दे आर फाउंड इन मॉइस्ट, मॉइस्ट ने ओलसर, गीली जगह, कच्ची जगह, कच्ची जगह जहाँ हमेशा छौ रहती है, वो जगह कैसी होती है, वो गीली रहती है, गीली बराबर है, कच्चापन रहता है, बराबर, उसको ओलसर ऐसा बोलेंगे मराठी में। दे आर फाउंड इन मॉइस्ट एंड सैडी प्लेस बट दे नीड वॉटर फॉर फर्टिलाइजेशन एंड कंप्लीशन ऑफ देयर लाइफ साइकिल, लेकिन इनकी लाइफ की पूरी जिंदगी मुकम्मिल करने के लिए पानी जरूरी है,
समझ में आ गया बात? पानी तो हर जानदार के लिए जरूरी है, लेकिन इनकी लाइफ साइकिल कंप्लीट होने के लिए बता रहा है। इंसान की लाइफ साइकिल मालूम है आपको? इंसान की लाइफ साइकिल क्या है? पैदा होना, बचपन, जवानी, बुढ़ापा, बुढ़ापे के बाद क्या है? बुढ़ापे के बाद क्या है? हाँ बोलो, डरो मत, बोलते चलो। क्या है बुढ़ापे के बाद? कुछ भी नहीं कहते दीवाली। बुढ़ापे के बाद मौत, ये बरहक है। बरहक उर्दू लफ्ज इस्तेमाल कर रहा हूँ, समझ में आया? ये बिल्कुल है। सारे बातें गलत होंगे लेकिन मौत ये तय है सारे जानदार के लिए। जानदार की क्या खासियत है बोलो तो वो पैदा होते हैं। और जानदार की खासियत क्या है बोले तो क्या बोलेंगे? उनको मौत बरहक है। जानदार को मौत है, बराबर है ना? कोई भी जानदार उसको मौत डेफिनेट, मृत्यु है अटल आहे। त्यापासून माणूस वाचू शकत नाही। भले जरी असले कितीही शूरवीर असतील, ब्लाढ्य असतील, पराक्रमी असतील, जगावर राज्य करतो म्हणणारे असतील, मृत्यू निश्चित आहे। फक्त वेळ आणि काळ सांगता येत नाही कधी येते, मात्र निश्चित आहे। हे सजीवांचं वैशिष्ट्य आहे। वैशिष्ट्य इसका मतलब जानदारों की खासियत है, समझ में? और भी बहुत सारे खासियत हैं लेकिन आप यहां बताने की जरूरत नहीं, इतना होगा काफी है। और जरूरत के हिसाब से और बताऊंगा। चलो पुढ़े पुढ़े बघा, या ठिकाणी काय म्हणतो? म्हणून काय म्हटलं या ठिकाणी? हेंस दे आर कॉल्ड एज एम्फीबियन प्लांट। एम्फीबियन प्लांट किसको बोलेंगे? मराठी मध्ये एक शब्द आहे उभयचर, कशाला म्हणतात सांगा बरं? हां हां सांग, तुला माहिती आहे? हां सांग। हाँ उभयचर, हाँ बोल, बराबर है, जमीनीवर, बराबर है, करेक्ट है, करेक्ट है, बोल बोल। अर्धा आला तुझा। हाँ जलचर म्हणले मी, उभयचर म्हणले। गड मी म्हणले ना, तुला माहीत आहे, मी तुझ्या मनातलं ओळखतो म्हणलं मी, पण तू सांगायचं धाडसच करत नाही। आता मी काय करू? आता माझा काय प्रॉब्लेम, बरोबर आहे का? कोणत्या लेकरांना काय जमतं आहे मी सगळं सांगतो, बरोबर आहे? आता वेळोवेळी माझं सायकॉलॉजी एवढं स्ट्रॉंग आहे, तुमच्या मनात काय चाललं आहे ते बसून ते सांगतो। हां तुमचं लक्ष इथं आहे का नाही तेही सुद्धा सांगतो। आलं लक्षात? असं मला जर टकलावून जरी बघितलं तुम्ही गुरुन, अबाबा सरांना काय मन, म्हणजे किती मन आहे एकाग्रता काय? अरे हे फक्त डोळेच आहे, त्याचं मन दुसरीकडे गेलंय, घरात गेलंय, शेतात गेलंय, कार्यक्रमात गेलंय, बरोबर आहे, सण उत्साहात गेलंय, बरोबर आहे, मग खाद्यपदार्थ पंचपक्वान तिकडं गेलंय, मग सण आहे, मग किंवा लग्न आहे, लग्नामध्ये कपडे कोणते घालायचे, काय काय वापरायचे, कसे कसे करायचं, मेहंदी कशी घालायची, कोणती डिझाईन घालायची, इकडं जाते लेकरांचं लक्ष, काय सांगा? आला लक्षात? बेस बेस बेस। आता तुम्हाला मी वेळोवेळी आठवण करून देत जातो, बरोबर? तुम्हाला जहनी आहे की नाही आहे, बरोबर? ये भी मी बता दूंगा, पढाते पढाते सब बताता हूं मैं, कोई टेंशन नहीं। और अपना पूरे टेंशन से नहीं चलेगा, सब हंसते खेलते, टेंशन नहीं, बिल्कुल नहीं। बायोलॉजीचं टेंशनच घ्यायचं नाही तुम्ही, बरोबर आहे? हसत खेळ शिकवतो तुम्हाला, एन्जॉयफुल। लक्षात आलं काय म्हणतो? फक्त सांगितलेलं तेवढं ऐकायचं, नसतो एन्जॉयफुल म्हणलं तर नसतं गप्पा मारा सर, जमत नाही। शिकवत शिकवत सांगतो तुम्हाला, बरोबर आहे का? नाही तसं तुम्ही एन्जॉयफुल शिकवणार आहो आणि आम्हाला गप्पा मारायला लई बरं वाटतंय, आणि बाहेर जे गप्पा मारतो आम्ही इथं तुमच्याबरोबर मारू, आणि त्याच्यामुळे आम्ही पुस्तकंच आणत नाही। पुस्तका ना, पुस्तकातलं तुम्हाला सांगतो, तिथलं काही गप्पा विनोद काय असेल तर सगळं हसत खेळत, हे तुमच्या मनीध्यानी उतरण्यासाठी सगळं एक एन्जॉयफुल वातावरणामध्ये शिकवतो। माझी अजिबात तुम्हाला धास्ती राहू नये असं शिकवतो, काही चिंता नाही। नाहीतर लेकरं घाबरतात, बाबा हे सरांना प्रश्न कसं विचारावं, की काय म्हणतात, की काही काही प्राध्यापक शिक्षक लेकरांना झापतात, बस कुठलं एवढ्यात नाही तुला, मी तसं म्हणत नाही। आलं तरी प्रयत्न करा, धडपड करा,
लक्षात आला असा त्याचा अर्थ आहे. चला आता बघा या ठिकाणी म्हणत होतो मी म्हणून उभयचर असं म्हणलेलं आहे कारण ही प्लांट ब्रायोफाइटची आहे. जमीन आणि पाणी ही लागतं याला म्हणून दोन्ही ठिकाणचं आलं रिलेशन. म्हणून अँफिबियन प्लांट असं म्हणलेलं आहे. दे इन्क्लूड अप्रॉक्सिमेटली 960 जनरा. याचे जनरा किती आहेत? 960 आहेत जाती. नाही सॉरी, जनरा म्हणजे त्याचे आता अबाउट 25,000 स्पीसीज. 25,000 याच्या जाती आहेत आणि त्या जातींचं ग्रुप ज्याला जनरा आपण म्हणतो मोठं, तर ते किती आहेत? 960 आहेत आत्तापर्यंत पृथ्वीतलावर आढळलेले. आपल्याला एखादंच माहीत असतं बरोबर आहे का? मॉस हे छोटंसं आहे, ते एवढं बारीक खूप बारीक असतं ते प्लांट. ते भिंतीवर शेवाळ येतं ना, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात तर तिथं तुम्हाला अशी प्लांट छोटीशी दिसेल. ते खूप बारीक बारीक आहे, एवढी बारीक की तुम्ही अंदाज लावू शकत नाही. म्हणून त्याला मॉस असं म्हटलं आहे. ओके, लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट शोज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. स्टेजेस दोन असतात. स्पोरोफायटिक म्हणजे त्याच्यापासून स्पोर्स तयार होणे. आता स्पोरोफायटिक आता तुम्हाला मी सांगतो, स्पोर्स बारीक 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 स्पोर्स तयार होणे बरोबर आहे, बरोबर आहे. आणि माणसामध्ये लेकरं जन्माला येणे, त्यांचे स्पोर्स झाले ते पिलं. स्पोर्स हे पिलंच असतात. आता जे काही माणसं त्या ठिकाणी काही पिलांना जन्म देणारे प्राणी, ते पिलांना जन्म देतात. आणि काही अंडी देणारे प्राणी असतात, अंडी लक्षात येतं ना, अंडी देणे वाले उनका ग्रुप आला, बच्चों को पैदा करणे वाले उनका आला. आता दोन्ही जर नाही करत असेल तर त्याचे स्पोर्स निघतात, एवढे छोटे असतात ते. लक्षात आलं, जेवढे छोटे असतील तर तेवढं छोटं आणखीन ते स्पोर्सच्या माध्यमातून असतं असा त्याचा अर्थ. म्हणून गॅमेटोफाइट गॅमेट तयार करणे, स्पोरोफाइट स्पोर तयार करणे, प्रोड्युसिंग द कॅप्सूल रिप्रेझेंट स्पोरोफाइटिक जनरेशन आणि नंतर त्याचं कॅप्सूलसुद्धा तयार होतो. आकृतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे बरोबर आहे. प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला दाखवायचं राहिलं असतं तर तेही दाखवलं असतं, मात्र तुम्हाला ते प्रॅक्टिकलला नाही, थेअरीला त्याने सांगितलेलं आहे. थेअरी म्हणजे लेकरांना सांगा. इथं पुस्तक शासन काय म्हणतं आहे की तुम्ही शिकवत असताना दाखवायची काही गरज नाही. लेकरं खूप हुशार आहे, त्यांना सगळं माहीत आहे, पण मला माहीत आहे आमच्या लेकरांना ही माहीत बी नाही आहेत का. मॉस कशाला म्हणतं माहीत आहे? आता भिंतीवरचे शेवाळ हे तुम्ही बघितलेलं आहे, त्या शेवाळामध्ये बारीक 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 असे छोटे येतात. आता मी आकृती दाखवलो ना म्हणजे मोबाईलमध्ये, तसं तुम्ही बारकाने जर बघितलं तर त्याच्यामध्ये ते मॉस आहेत बरोबर आहे. पुस्तकामध्ये खूप मोठी आकृती दिलेली आहे, मात्र तुम्ही भिंतीमध्ये खूप बारीक आणि त्याला बारकाने मायक्रोस्कोप लावून जर बघितलं तर आणखी खूप मोठं 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 दिसतं ना. दॅट इज अ मॉसेस असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट द स्पोरोफायटिक जनरेशन. ब्रायोफाइट हॅव बघा, ब्रायोफाइट हॅव रूट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड राइझॉइड्स. आता ह्या प्लांटमध्ये बघा मुळासारखं भाग आहे. आकृती काढा, आकृती बघा ती मॉसची आकृती काढा. खाली त्याचं मूळ बघा, मुळासारखं भाग आहे परंतु मुळं नाही खरं ते, त्याला राइझॉइड्स असे म्हणतात. लक्षात आलं का म्हणतो? मूळ कोणते असतात? मूळ, उपमूळ, नंतर आणलेले, खूप मध्ये घोल पण गेलेले बरोबर असा त्याचा अर्थ. म्हणून त्याला रायझॉइड्स असं म्हणतात असं त्यांना सांगितलेलं त्या ठिकाणी. रायझॉइड्स आर युनिसेल्युलर इन लिव्हर वर्थ. बघा रायझॉइड्स कसं, या ठिकाणी रायझॉइड्स हे युनिसेल्युलर, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, खूप सूक्ष्म असल्यामुळे एक पेशी असा त्याचा अर्थ आहे. व्हाईल मल्टी सेल्युलर इन बॉसेस. आणि लिव्हर मधमध्ये लिव्हर वर्थ म्हणजे काय आहे, जसं मॉस आहे ना तशा प्रकारचं प्लांटचं नाव आहे बरोबर आहे. आणि मल्टीसुलर बहुपेशी कशामध्ये आहेत, मॉसमध्ये आहे बरोबर. मॉसचं आता मी दाखवलेलं आहे ते बहुपेशी. रायझॉइड ऑब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल अँड ऑल्सो हेल्प टू फिक्स इन द फिक्सेशन ऑफ द थॅलस ऑन द सबस्ट्रॅटम. ही प्लांट बॉडी जिथे वाढते त्या ज्याच्यावर वाढते त्याला सबस्ट्रॅटम म्हणतात. जमिनीवर वाढली तर जमीन आहे, भिंतीवर वाढली तर भिंत सबस्ट्रॅटम आहे. कधी कधी खोडावर येते शेवाळ बरोबर आहे, मॉस खोडावरसुद्धा होतं, तो त्याचा सबस्ट्रॅटम आहे बरोबर आहे. जमिनीवरच येतं अशातला भाग नाही बरोबर आहे, ज्याच्यावर वाढत असेल तो त्याचा सबस्ट्रॅटम असा शब्द त्याचा अर्थ आहे. समज मी आहे ना, मी काय बता होतो. हां चला आता पुढे बघा या ठिकाणी.
आणि इथं या ठिकाणी असं म्हणलेलं आहे या ठिकाणी, आणि यांचं हे रायडरचं का फंक्शन आहे, खालून जसं जमिनीमधून वनस्पती मुळाद्वारे काय शोषून घेतात, पाणी आणि क्षार. पौधे जमीन में से क्या खींच के लेते हैं, पानी, बराबर है, और उसके बढ़ के लिए, उसके बढ़ने के लिए लगने वाला उसका अनाज, उसका अनाज ध्यान लक्षात ठेवा, मी म्हणतो आपलं नाही, अन्न हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, समझ में आला, उसको लगने वाला जो अनाज है उसको त्याचं ते अन्न ते जमिनीतून अपसार करून घेतात, मग ते मिनरलच्या माध्यमातून, बराबर आहे, प्रत्येकाचं अन्न वेगवेगळं असतं. आपण शेतामध्ये ज्वारी बाजरी पेरली तर आपण काय खातो सांगा, ज्वारी आणून दळून बारीक करून त्याच्या भाकरी करून खातो, बरोबर आहे ना, बराबर आहे, आपण ते खातो. परंतु जनावरं कडबा खातात, आपण कडबा खातो का, खाते का कडबा, खाते क्यों नहीं खाते, बोलो मला, क्या बात कर रहे हैं ऐसा कसा जी, खाने की चीज नहीं तो क्या जानवर नहीं खाते क्या, नहीं वो बात अलग होगी, फिर क्यों इंसान की क्यों नहीं, तो इंसान की इसलिए नहीं कि इंसान में उतनी जानवर की सर की ताकत नहीं, जानवर की उतनी है क्या ताकत, जनावर सर का मानूस आएगा थोड़ा ब्लड है नहीं, बराबर है, जानवर का भी बच्चा अगर छोटा रहा तो क्या करता है वो, पहले कड़वा खाता है क्यों, माँ का दूध पीता है वो, बराबर है ना, क्योंकि उसकी सलाहियत उतनी मजबूती की खाने की नहीं होती है, जब वो जैसा जैसा बढ़ने लगेगा फिर घास खाना शुरू करेगा, कड़वे का पत्ता खाना शुरू करेगा, कड़वे की पात, बराबर है ना, बराबर है, वो खाएंगे, उसके बाद में उसके चुपाड़ा खाना शुरू करेंगे, समझ में आना, ये सारे ये निसर्गाचं नियोजन आहे, बराबर आहे, अगर कभी के इंसान भी अगर उतना बड़ा अगर हो रहा है तो उतना बड़ा अनाज खाएगा, छोटा नहीं खाएगा. तुम्ही घरी बघा, घरचं आहार जर बघितलं, पुरुषांचा आहार बघा आणि स्त्रियांचा आहार बघा, पुरुष थोडंसं दोन घास जास्तच खाणार आहे, स्त्रियांना तेवढं जमत नाही, बस ग माय बसलंय मला जेवा ना गई खायला, अन्नाला बघून कसं तरीच वाटते त्यांना, ते नगे नगर 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 मला जास्त चलं ना, हां एक मात्र मागतात त्यांनी, सकाळी उठल्याबरोबर तोंड चहा द्या, चहा चहा, यासाठी की आमच्या म्हाताऱ्या हाडांना चहा पिऊन आराम मिळतो म्हणतात, लक्षात आलं, तर चहा हे व्यसन आहे ते पिऊ नये असं माझं मत आहे, शेवटी तुम्हाला काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. चला पुढे या ठिकाणी सांगत होतो, या ठिकाणी बघा काय म्हणतो, या ठिकाणी रायझाइट्स म्हणजे रायझाइट्स हे मुळासारखं काम करतात, ऍब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल अँड हेल्प इन फिक्सेशन ऑफ थॅलस ऑन सबस्ट्रॅटम, त्या मॉसला त्या प्लांटला उभं राहण्यासाठी फिक्स ठेवतात, बरोबर आहे, झाड जमिनीमध्ये झाड एवढं मोठा वाढलेलं का झाडावर, त्याची मुळं खालपर्यंत रुतलेले असतात, जेवढा मोठा वर झाड असेल त्याची तेवढी मुळं खालपर्यंत गेलेली असतात, म्हणून जमिनीवर असं भारदस्त थांबते त्यांना, लक्षात आलं का म्हणतो, उसके जडे जो बोलेंगे जडे समजले आता ना, मूल्य उसके उतने ही जमीन के अंदर मजबूती से पकड़ के बैठे हुए रहते, इसलिए कितनी भी हवा आ गई तो आराम रहता हो, बराबर, अपने को अगर थोड़ी हवा लग गई तो उड़ के गए सगा धाड़ बोल के गिरते हैं, गिरते कि नहीं, मैं गिरी थी कि माँ बोलते, बोल रहे कि नहीं, हवा इतनी बेकार आई मैं गिर गई थी, ना ही पड़ी तरी ना मनते का मनते, अरे मैं गिर गई थी, मैं गिरती थी तो तुम्हारा क्या लेना, वाह वाह बहुत होशियार दिखे, अरे गिरी तरी क्या हो रहा, उठ के बैठती है वाह, उसको ऐसा बोलना है. चला पुढे बघा या ठिकाणी, ब्रायोफाइट आर डिवाइडेड इनटू टू ग्रुप्स, ब्रायोफाइटचे किती ग्रुप आहेत, दोन ग्रुप आहेत, बरोबर आहे, लिव्हर वर्थ आणि मॉसेस. आता लिव्हर वर्थ आणि मॉसेस हे नंतरच्या तासिकेमध्ये आपण पुढचा भाग